मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं जाईल, त्याबाबत काळजी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिवरायांची शपथ घेऊन याबाबत आश्वासन दिलं आहे. याबाबत सर्वांनी संयम राखून विश्वास ठेवावा असं ते म्हणाले. कांदा तसंच इथेनॉल आणि राज्यातल्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी आजच्या ऐवजी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत हा दिल्ली दौरा करणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी राहिलेले होते ते पंचनामे पण करण्याच्या सूचना मधीच आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची VC घेतली आणि नंतर चीफ सेक्रेटरीला पण सांगितलं की तुम्ही पण त्यांना सांगा. काही काही भागात माझ्याकडे तक्रार आली होती, अकोल्यामध्ये पंचनामे काही ठिकाणी करायचे राहिले. मी लगेच कलेक्टरला फोन केला, कलेक्टर म्हणले हो काही भागामध्ये आमचे राहिलेले होते पण आमचं काम आता चाललेलं आहे. त्यांना ठराविक वेळ दिलेला आहे, त्या वेळेत ते पंचनामे होऊन त्यांचे आकडे हे जिल्हाधिकाऱ्याकडनं विभागीय आयुक्ताकडे, विभागीय आयुक्ताकडनं आपल्या इथं आता मंत्रालय इकडे हे आल्यामुळे इकडे येतील. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी,